सैलानी धाड राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहनधारक त्रस्त, रस्त्यामुळे अनेकांना जडले मणक्याचे आजार तर अपघाताचे प्रमाणही वाढले. बुलडाणा जिल्ह्यातील हातणी दुधा धाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षांपासून सुरू असून ठिकठिकाणी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच खडीकरण अर्धवट असल्यामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या राष्ट्रीय महामार्गाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जातोय. महामार्गावर सातगाव भुसारी, हातणी, सोनेवाडी, रायपूर, पळसखेड, भट, पिंपळगाव, सराई, घाटनांद्रा या गावाजवळील रस्त्याचे खडीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण ठिकठिकाणी अपूर्ण आहे, त्यामुळे या रस्त्यावरून एकल वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना पाठीचे आजार, मणक्याचे आजार वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे अर्धवट असलेले बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी या मार्गावरील गावकऱ्यांनी केली आहे.